श्री शिवलीला अमृत अध्याय दुसरा। या अध्यायाचे पठन अथवा श्रवण केल्याने विवेक आणि सत्वगुण प्राप्त होतील आणि नकळत घडलेली पापकर्मे नष्ट होतील। या अध्यायामध्ये आपण पाहाल, कोणी एका शिवभक्ताची निंदा करायची म्हणून जर कोणी टीका करताना जरी शिवनाम घेतले तरीही त्या व्यंगपूर्ण घेतलेल्या नावाने सुद्धा त्याचे सर्व दोष नष्ट होतात। असा हा शिवनामाचा महिमा आपण या अध्यायामध्ये पाहूयात। सूतजी पुढील कथा सांगू लागले। विंध्य पर्वतामध्ये एक अतिशय हिंसक आणि निर्दयी असा एक व्याध राहत असे। पशुपक्ष्यांचे शिकार करणं हा त्याचा धंदा। एके दिवशी नेहमीप्रमाणे तो आपल्या नित्यकर्मासाठी शिकारीसाठी जंगलामध्ये चालला होता। जंगलाने जात असताना वाटेमध्ये त्याला एक भगवान शिवांचे मंदिर दिसले। तो दिवस होता शिवरात्रीचा पर्वकाळ, त्यामुळे सगळीकडे भक्तांची मांदियाळी होती। सगळीकडे शिवनामाचा गजर चालू होता। शिवभक्त शिवलिंगाची मनोभावे पूजा करीत होते। रुद्रघोष अखंड चालू होता। अखंड अभिषेकाची धार शिवलिंगावरती होती। असं हे सुशोभित आणि मंगलमय वातावरण होतं। तो शिकारी त्या ठिकाणी आला। त्याने ते सर्व वातावरण पाहिलं, पण मात्र चेष्टेमध्ये त्याने त्या वातावरणाची टिंगल केली आणि मग शिव हर हर असं म्हणून तो पुढे जंगलामध्ये गेला। तो दाट जंगलामध्ये शिरला, मात्र संध्याकाळपर्यंत त्याला कोणत्याही प्राण्याची शिकार मिळाली नाही। सूर्यास्तानंतर तो फिरत फिरत एका सरोवराच्या काठी आला। त्या ठिकाणी एक बेलाचे वृक्ष होते। शिकारीसाठी ही जागा योग्य आहे असे मनात आणून तो त्या वृक्षावरती चढला आणि मग धनुष्यबाण ओढून आपल्या सावजाची शिकारीची वाट पाहू लागला। परंतु त्याच्या डोळ्यापुढं बेलाच्या काही फांद्या येत होत्या आणि मग त्याने त्या बेलाच्या फांद्या बेलाची पानं तोडून खाली टाकायला सुरुवात केली। त्याला त्यावेळेस माहीत नव्हते की खाली एक शिवलिंग आहे आणि आपण तोडलेली पाने ही त्या शिवलिंगावर पडत आहेत। मात्र नकळत त्याच्याकडून त्या पर्वणीच्या वेळी पर्वकाळामध्ये शिवपूजा होऊ लागली आणि चेष्टेमध्ये त्याला हर हर म्हणायची सवय लागली। हा सुद्धा शिवनामाचा जप होऊ लागला। रात्रीचा एक प्रहर उलटून गेला। नित्याप्रमाणे त्या सरोवराच्या काठी पाणी पिण्यासाठी एक सुकुमार अशी हरिणी आली। तिला दुरूनच दिसलं की साक्षात मृत्यू आपली वाट पाहत आहे। त्या व्याधाला बघताच ती मनुष्यवाणीने म्हणाली, हे व्याधा, मी गर्भिणी आहे आणि माझ्यासारख्या गर्भिणीची हत्या करून माझ्या उदरातील निष्पाप त्या कोवळ्या जीवाचा वध करून तू दोष घेऊ नकोस। एका ब्राह्मणाच्या वधाचा दोष गोहत्याच्या वधा इतका असतो, त्या 100 ब्राह्मणाच्या वधाचे पातक म्हणजे स्त्रीवधा इतकी असते आणि 100 स्त्रियांच्या हत्येचे पातक गुरुहत्येच्या पापापेक्षा शतपट असते। त्यामुळे अपराध नसताना तू मला मारू नकोस। मनुष्यवाणीने बोलणाऱ्या त्या हरिणीला पाहून व्याधाला आश्चर्य वाटले। तो तिला म्हणाला, तू बोलतेस ते खरंय, पण माझ्यावर माझ्या कुटुंबाची जबाबदारी आहे। पण मला एक आश्चर्य वाटते, तू मनुष्याप्रमाणे कशी काय बोलू शकतेस? तू पूर्वी कोण होतीस? तुला हे सर्व ज्ञान कोठून मिळाले? मला ते सांग। आणि मग हरणीने तिची पूर्वकथा त्याला सांगायला सुरुवात केली। ती म्हणाली, पूर्वी जे काही समुद्र मंथन झालं त्या समुद्र मंथनामधून जी 14 रत्ने निघाली त्या रत्नांपैकी मी एक रत्न रंभा। माझ्या रूपावर देव ऋषी अनुरक्त झाले, त्यांचे मनोरंजन करणे हे माझे काम। स्वर्गातील त्या दिव्य भोगांना भोगून मी उन्मत्त झाले। शिवभोजन शिवपूजा सोडून मी इतर जे काही पापकर्म आहे त्याच्याकडे वळले। अमृतपान सोडला आणि मद्यपान करू लागले। देवांचा संग सोडून हिरण्य नावाच्या एका दैत्यजवळ राहू लागले। एकदा तो दैत्य मृगेसाठी दूरवर अरण्यात गेला। मला वाटले की शिवांना एकदा भेटून यावं, त्यांचं दर्शन घ्यावं, यासाठी मी कैलासावर गेले। मला पाहताच भगवान शिव क्रोधित झाले। माझ्याकडून घडलेल्या अपराधाबद्दल त्यांनी मला शाप दिला, तू अत्यंत पापिनी आहेस आणि म्हणून
मृत्यूलोकामध्ये तू हरिणी म्हणून जन्म घेशील, तुझ्या सख्यांना सुद्धा हाच जन्म मिळेल आणि हिरण्य राक्षस मृग होऊन तुमच्या सगळ्यांचा पती होईल। ही शापवाणी ऐकून मी भयभीत झाले। मी भगवान शिवांची प्रार्थना करू लागले, उशाप देण्याची विनंती करू लागले। तेव्हा त्या दयाळू शिवांनी मला उशाप दिला की म्हणाले, 12 वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्ही तत्काळ माझ्या चरणी याल। त्याप्रमाणे मला मृगयोनीत जन्म मिळाला आणि मी आता गर्भिणी आहे, माझा प्रसूतिकाळ जवळ आला आहे। तेव्हा मी माझ्या ठिकाणी जाते, माझ्या मुलाला जन्म देते, त्यानंतर तू माझे प्राण घे। व्याध म्हणाला, ठीक आहे, परंतु तुझ्या बोलण्यावर माझा विश्वास नाही। खोटे बोलून आपला जीव वाचवावा हे प्राण्यांना सुद्धा कळते। तेव्हा तू महापापांचे उच्चारण करून शपथ घे, तेव्हाच मी तुला इथून जाऊन देईल। तेव्हा हरिणी म्हणाली, हे व्याधा, मी जर इथं परत नाही आले तर सृष्टीतील सर्व पापे, सर्व महापापे मला लागोत, आणि मी जर खोटं बोलले तर शिवपूजेचा अपहार केला याचं पातकसुद्धा मला लागो। तिचे ते बोलणे, तिचा निर्धार आणि शपथ ऐकून व्याधाने तिला जाऊ दिलं आणि तो म्हणाला, हे पतिव्रते, तू जा, मात्र रात्र संपताना नक्की परत ये। त्या हरिणीने तू पुण्यवान होऊन शिवपदला जाशील असा आशीर्वाद देऊन पाणी पिऊन ती पुन्हा घरी गेली। व्याध पुन्हा आपली बेलाची पानं तोडून खाली टाकू लागला। 2 प्रहर रात्र सरली आणि दुसरी पूजा झाली। व्याधाचे 7 जन्मीचे अर्धे पाप जवळजवळ जळून गेले। व्याध शिवस्मरण करीत होता, त्याची त्याला आता गोडी लागली होती। हरिणीच्या मुखातून ते निरूपण ऐकून त्याला जागरणही झाले होते। 2रा प्रहर झाला आणि दुसरी हरिणी तेथे आली। ती पाणी पिऊ लागली। तिला पाहून व्याधाने पुन्हा धनुष्यबाण सज्ज केला। व्याधाचा तो बाण पाहून ती हरिणी म्हणाली, व्याधा, माझ्यावरती दया कर, पतीला भेटायची मला ओढ लागली आहे, ती माझी इच्छा पूर्ण होऊ दे, मी पुन्हा परत येईल। तिचंही मनुष्यवाणीतून बोलणं ऐकून व्याधाला नवल वाटले। व्याधाने तिलाही सांगितले, ठीक आहे, परंतु शपथ घेऊन जा, तरच मी तुला जाऊ देईल। तेव्हा त्याही हरिणीने विविध पापाचे उच्चारण केले आणि मी जर तुझ्या वचनाला मोडले तर ही सर्व पापे मला लागोत असे बोलून ती हरिणी त्या ठिकाणी निघून गेली। रात्र सरत होती। व्याधाला आता शिवनामाशी फार गोडी लागली होती। त्याचा कंठ दाटून आला, डोळ्यातून अश्रू ओघळू लागले, बेलाची पाने खोडून तो खाली टाकत होता। शिवपूजन घडतच होते। रात्रीचे 4 प्रहर शिवजागर झाला, रात्र संपली, अरुणोदय झाला। तेवढ्यात तिसरी हरिणी तेथे आली। आपण आता हिला तरी मारावी असा विचार त्याच्या मनामध्ये आला। तोच ती हरिणी सुद्धा मनुष्यवाणीने बोलू लागली, हे व्याधा, तुम्हाला मारू नकोस, घरी माझे बाळ आहे, मी त्याला स्तनपान देऊन परत येते। व्याधाने तिलाही, तू काहीतरी शपथ घेऊन जा असे म्हटले। त्यावेळेस हरिणीने अनेक महापापांचे उच्चारण केले आणि मी जर वचन मोडले तर ही सर्व महापापे मला लागोत, या सर्वांचं पातक माझ्या माथे पडो असं सांगून ती निघून गेली। पुढे त्या हरिणींपैकी पहिली हरिणी प्रसूत झाली, दुसरीने पतीची भेट घेतली, मग हरिण आणि 3 हरिणी आणि त्यांची पाडसे व्याधाकडे आली। प्रत्येकजण व्याधाला आधी माझे शिकार कर असे म्हणू लागले। त्यांचे ते परस्परावरील प्रेम पाहून त्या मागची भावना व्याधाच्या अंतकरणात करुणा उत्पन्न करून गेली। तो झाडावरून उतरून खाली आला आणि हरिणांच्या पाया पडला आणि म्हणाला, तुमच्या मुखातून निरूपण ऐकून माझे जीवन पावन झाले, आता तुम्हीच माझे माता पिता आणि गुरु आहात, संसार लटका आहे, शुभपदी पोहोचण्याची मला ओढ लागली आहे। असे म्हणता क्षणी आकाशातून विमान आले, त्यात पंचवदन, दशभुज, व्याघ्रांभर नेसलेले तेजपुंज शिवगण बसले होते। किन्नर वाद्य वाजवित होते, विद्याधर गाणी गात होते, देव वर्षाव करू लागले, हरिणांची दिव्य शरीरे झाली। व्याध नमस्कार करीत शिव हर हर मंत्र म्हणू लागले। त्यांचा देह दिव्य शिवगणांसारखा झाला। हरिणासह सर्वजण विमानामध्ये बसले। देव त्या व्याधाची प्रशंसा करू लागले। व्याध शिवपदी पोचला आणि मृगांना तारामंडळामध्ये स्थान मिळाले। भगवान व्यासांनी लिंग पुराणामध्ये जे वर्णन केलं त्याचंच हे प्राकृत वर्णन। शिवलीला अमृतातील 2रा अध्याय।
या ठिकाणी समाप्त होत आहे। नकळता जरा देवपूजा घडली तर त्याचं पुण्यफळ कसं मिळतं याची आपल्याला या अध्यायामधून जाणीव झालीच असेल। अशी सुदिव्य कथा आपल्याला पुढीलही अध्यायामध्ये पाहायला मिळणार आहे, तेव्हा तो पुढील अध्याय पाहायला विसरू नका आपल्याच मेड फॉर मराठीवरती लवकरच। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त आपल्या शिवभक्तांपर्यंत पोहोचवा। ओम नमः शिवाय।